महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण. आज रात्री राज्यातील या 25 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस. पाहूया सविस्तर माहिती. मागच्या अनेक दिवसापासून गायर झालेल्या पावसाने अखेर राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. आज पहाटेपासूनच अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. महिन्याभराच्या कालावधीनंतर आज पुन्हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तास पावसाचा जोर राहणार आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून पालघर, मुंबई, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.